हरिओम, मी डॉक्टर प्रज्ञा आमरे. मी डॉक्टर बीएमएम कॉलेज ऑफ होम सायन्स माटुंगा येथे टेक्सटाईल डिपार्टमेंट मध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदावर काम करते. मनशक्तीच्या अतिशय प्रभावी अशा विविध अभ्यास पद्धतींचा मी माझ्या अभ्यासात वापर केला. बुद्धिवर्धन पद्धत, त्रिकोण एकाग्रता पद्धत, सारांश पद्धत आणि झोपेतून शिक्षण, प्रामुख्याने या चार पद्धतींचा मी उपयोग केला 10वी 12वी बीएससी आणि त्यानंतर मास्टर्सला सुद्धा. मला या अभ्यास पद्धतींमुळे खूप फायदा झाला, आत्मविश्वास वाढला, परीक्षेची भीती कमी झाली, मार्क्सही चांगले मिळाले. मास्टर्स झाल्यानंतर मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये टेक्निकल एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करत होते. बरीच वर्ष काम केल्यानंतर मी माझ्या करिअरमध्ये ब्रेक घेण्याचं ठरवलं. तब्बल 3 वर्षाच्या ब्रेक नंतर मी अकॅडमिक्स मध्ये करिअर करायचं ठरवलं. पण परमनंट पोस्ट साठी मला नेट आणि सेट या दोन एक्झाम क्लिअर करणं आवश्यक होतं. 10 वर्षांचा गॅप पडला होता मध्ये आणि पुन्हा एकदा मी अभ्यासाला सुरुवात केली. नेट आणि सेट या दोन्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत. नेट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आणि सेट म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट. या दोन्ही टेस्ट लेक्चररशिपसाठी अत्यावश्यक आहेत. मनशक्तीच्या अभ्यास पद्धतींचा वापर तर मी केलाच, पण त्याचबरोबर कृतज्ञता, एकाग्रता, मनशक्तीच्या विविध उपक्रमांमधलं माझं सातत्य, मेंदू व्यायाम यांचीही जोड दिली. त्यामुळे नेट आणि सेट या दोन्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झाले. मित्रांनो, मला मिळालेलं यश हे मनशक्ती सूचित उपायांमध्ये सातत्य ठेवल्यामुळे मिळालं असं मी मानते. मी यशस्वीरित्या माझं पीएचडी कम्प्लीट केलं. ध्येय निश्चिती, दृढ निश्चय, प्रयत्न सातत्य, कृतज्ञता, समता, निस्वार्थी परोपकार या सर्वांची जोड जर आपण आपल्या आयुष्याला दिली तर त्याचा उपयोग आपल्याला आपल्या अभ्यासात, करिअरमध्ये आणि ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये होतो याचा प्रत्यय मला आला. तुम्हालाही मनशक्तीच्या अभ्यास पद्धतींचा तुमच्या आयुष्यात, तुमच्या अभ्यासात आणि करिअर डेव्हलपमेंटमध्ये उपयोग होईल अशी माझी पूर्ण खात्री आहे. आणि म्हणूनच सहभागी होऊया मनशक्तीच्या अभ्यास यश कार्यशाळेमध्ये.